आणि या क्षणाची अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आहे, गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली. दरम्यान घरगुती गॅस दरवाढी विरोधात भंडारा महिला काँग्रेसनं आंदोलन छेडलंय. जनविरोधी मोदी सरकारनं पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली, त्यामुळे आता हा सिलेंडर 1053 रुपयांना मिळणार आहे. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या निर्देशानुसार भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ जयश्री रवींद्र बोरकर यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे. मागच्या 1 वर्षात केंद्र सरकारनं तब्बल 218 रुपयांची वाढ केलेली आहे. केंद्र सरकारने जो काल निर्णय घेतलेला आहे की गॅस सिलेंडरचे भाव हे 50 रुपयांनी वाढवले आहे, आता तो गॅस सिलेंडर 1053 रुपयाला झालेला आहे. त्याच आधीची परिस्थिती अशी होती की जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा 450 रुपयाला सिलेंडर मिळायचा, तोच आज सिलेंडर 1053 रुपयाला मिळत आहे. तसेच जर मोदी सरकारने जी उज्ज्वला गॅस योजना आणलेली आहे त्या उज्ज्वला गॅसच्या योजनेनुसार ती उज्ज्वला गॅस योजना फेल ठरलेली आहे. कारण मोदी सरकार म्हणायचे की आमची जी महिला वर्ग आहे ती चूल फुंकत असते आणि त्या धुरेमुळे तिला फुफ्फुसामध्ये जो त्रास होते तो उज्ज्वला गॅस आणलेली आहे आणि घराघरात गॅस पोहोचणार होती, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की याच्यामुळे फुफ्फुसात जो बिमाऱ्या पसरतात आणि कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढतात त्याच्याने होणार नाही. पण आज तीच परिस्थिती आमच्या महिला वर्गामध्ये आलेली आहे. आज महिला वर्ग काही घरकाम करतात, घरकाम करणाऱ्या स्त्रिया इतकं महाग सिलेंडर कसं घेणार, आणि जी उज्ज्वला गॅस योजना ती आज फेल ठरलेली आहे. आणि तसंच सांगायचं म्हणजे जे आता आपले अन्नधान्यांची रेट वाढलेली आहेत, आम्हाला त्याच्यावरही काही घोषित करण्यात आलेली आहे की 5% GST अन्नधान्यावर पण लागणार आहे. जसं गव्हाचं पीठ झाला, गहू झाला, बेसन झाला, आणि जी 12% GST होती ती पण आता 18% GST प्रत्येक जे रोज आपल्याला जीवनावश्यक वस्तू लागतात त्याच्यावर सुद्धा या लोकांनी 12% होती ती GST आता 18% करण्यात आलेली आहे. तर आज आम्ही महिला काँग्रेस कमिटीतर्फे आज भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीतर्फे आज आम्ही